असे नवी सुरुवात, रोज नवा बेत, रोज नवा बेत मध्ये मी आज शाबूची खिचडी किंवा भगर म्हणतात त्याला, ते करणार आहे. त्याच्यासाठी मी काय उपवासाला करत नाहीये, त्यामुळे त्याच्यात चवीला म्हणून कांदा आणि बटाटा घालावा लागेल. उपवासाला करायचं असेल तर कांदा चालत नाही, पण मी उपवासाला करत नाही ना. कडी घेऊ, छान भाज्या तर आहे त्याच्यात. साखर, मीठ, मिक्सरला मी शेंगा फोडून भाजून कूट केले, थोडस कूट. कोथिंबीर हे सगळं खालीच मिक्स कर, छान लागेल. अजून एक झटपट शाबू मिळतो, तो काहीतरी 10 मिनिटात लगेच करायचं होतं, पण मी काय तो वापरत नाही. हिरवी मिरची घालायच्याऐवजी मी थोडस लाल तिखट, कलर छान येतो. हा तर छान भाजलं. साबूची खिचडी खाण्यासाठी तयार. अशी खाली लागू नये म्हणून कंटिन्युअस हलवत आहोत. खिचडी खाण्यासाठी तयार झाल्या, गॅस बंद करते. शाबूची खिचडी खाण्यासाठी दही आणि ह्या दोन तळलेले मिरच्या. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा. शाबूची खिचडी खाण्यासाठी तळलेली मिरची आणि दही त्याच्याबरोबर छान लागते.